इतिहासात असं पहिल्यांदा घडलंय, कोरोना महामारीने सोनाळा यात्रा उत्सव रद्द। संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील संत सोनाजी महाराज यांचा यात्रा उत्सव व रथ उत्सव सर्वत्र खूप प्रसिद्ध आहे। भाविक भक्त या उत्सवाची मोठ्या आतुरतेने दरवर्षी वाट बघत असतात आणि मोठ्या थाटामाटात हा रथ उत्सव साजरा देखील केला जातो। पण यंदा मात्र जागतिक महामारीचं सावट या रथ उत्सवावर देखील पसरलंय। भक्तांच्या दर्शनासाठी मंदिर जरी उघडली गेली असली तरी प्रशासनाने गर्दी करण्यास सक्त बंदी लावलेली आहे, त्यामुळे दिनांक 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2020 पर्यंत होणारे श्री संत सोनाजी महाराज सोनाळा येथील यात्रा उत्सव व धार्मिक कार्यक्रम पूर्णतः रद्द करण्यात आले आहे। कुठल्याही प्रकारची गर्दी होऊ नये म्हणून सोनाळा येथील दुकाने, पानटपरी, हॉटेल्स, टॉकीज, आकाश पाळणे सह सर्व दुकानांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे, याची सर्व भाविकांनी नोंद घ्यायची आहे अशी माहिती विश्वस्त मंडळाकडून देण्यात आली आहे। विदर्भामधील नावलौकिक असलेली श्री संत सोनाजी महाराज यात्रा महोत्सव कोरोना महामारीच्या प्रभावामुळे पिढ्यानपिढ्यात चालत आलेली अनेक वर्षांची परंपरा यंदा मात्र रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे लाखो भाविकांची प्रचंड निराशा निर्माण झाली आहे। 17 नोव्हेंबरला पोलीस स्टेशन सोनाळा येथे यात्रा संबंधित चर्चा करण्यात आली। या चर्चेमध्ये यात्रा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेऊन एक पत्र काढण्यात आले असून लोकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन श्री संत सोनाजी महाराज यात्रा कमिटी यांनी केले आहे।